कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवलेला आहे भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत एंट्री केली या निवडणुकीत भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र भाजपच्या हाती निराशा आली यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कोल्हापूरची पोटनिवडणूक तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत राहिली आम्ही एकट्याने सत्याहत्तर हजार मत क्रॉस केली तोंडाला फेस आणला निवडणूक असते हार जीत होत असते नागरिकांनी दिलेल्या मतदारांचा कॉल आम्ही मान्य करतो सत्यजित कदम लढले तर फेस आला मी लढलो असतो तर काय झालं असतं मी लढलो नाही त्यामुळे मला हिमालयात जायचा प्रश्नच येत नाही मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय मनसे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही उडी घेतली आहे राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं आव्हान शिवसेनेला दिलं होतं त्यानंतर शिवसेनेनं ही आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा वाचली नाही तर मातोश्री रावणांची लंका होईल अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावरील हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी ॲडवोकेट गुणरत्न सदावर्तेकडे बोट दाखवला आहे या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्व काही केलं ते सदावर्तेंनीच केलं अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली आहे या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचं आहे अशी विनंती केली होती आम्हाला न्यायालयाला काही सांगायचं आहे असं ते म्हणाले या प्रकरणात आमचा काहीही रोल नाही आम्ही आरोपी नाही सगळं सदावर्ते यांनी केलंय असं अभिषेक पाटील म्हणतात तर तशाच प्रकरणी कबुली चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू असून त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती पण विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली आहे चारही आरोपींना आता एकोणतीस एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ईडी कोर्टात ज्यावेळी सुनावणी असेल तेव्हा या सर्व आरोपींना हजर करावे लागणार आहे याआधी अनिल देशमुखांसह सचिन वाजे संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे चारही आरोपींना पाच दिवसांची कोठडी वाढवून दिली होती त्यामुळे सोळा एप्रिल पर्यंत हे सर्व आरोपी सीबीआयच्या ताब्यात होते मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निर्णय दिला होता अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नाही ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही त्यामुळे त्यांच्यासह इतरांचीही कस्टडी वाढून हवी असा युक्तिवाद सीबीआयने कोर्टात केला होता एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेत बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचला आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा सुमारे दोन लाख मतांनी विजयी झालेत या जागेवरून टीएमसी कधीही जिंकली नव्हती त्यामुळे या विजयाला खूप महत्व आहे त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे बालीगंगे विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयी झालेत तर दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला आहे तर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार काया घोष यांचा पराभव केला आहे